मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये येल्लो आणि ग्रीनीच्या गप्पांमधून उदाहरणांच्या मदतीने 10 गटाचा उपयोग करून 2 अंकी संख्यांची बेरीज म्हणजेच ॲडिशन करायला शिकूयात. ग्रीनी, हे बघ, ही टेन्स फ्रेम आहे. त्यामध्ये लाल रंगाचं चुंबक लागलंय. चल, मला हे सांग की टेन्स फ्रेमच्या दोन्ही गटांमध्ये सगळे मिळून किती चुंबक आहेत. टेन्स फ्रेमच्या पहिल्या गटात 10 मध्ये 10 जोडल्याने 20 होतात आणि 20 मध्ये 3 जोडल्याने 23 चुंबक होतात. टेन्स फ्रेमच्या दुसऱ्या गटामध्ये 10 जोडल्याने 20 आणि 20 मध्ये 2 जोडल्याने 22 चुंबक होतात. आता संख्या 23 आणि 22 ला जोडण्याकरिता त्यांना दशक आणि एककाच्या डब्यात लिहावं लागेल. आता आपण आधी एककाच्या डब्यातली संख्या 3 मध्ये 2 जोडूयात. 3 एकक आणि 2 एकक जोडल्याने 5 एकक होतात. आता दशकाच्या डब्यातल्या 2 10 ला 2 10 सोबत जोडल्याने 4 10 होतात. तर अशा प्रकारे इथे 4 दशक आणि 5 एकक होतात. म्हणजे टेन्स फ्रेमच्या दोन्ही गटांमध्ये सगळ्या मिळून 45 चुंबक आहेत. शाबास ग्रीनी. अरे येलो, ते काय आहे? ते अबॅकस आहे. चल आणखी एक उदाहरण पाहूयात. हे बघ, अबॅकस ए मध्ये दशकाच्या डब्यात 3 मोती आणि एककाच्या डब्यात 1 मोती आहे. तर इथे अबॅकस ए मध्ये 3 दशक आणि 1 एकक आहे. तर इथे 3 दशक म्हणजे 30 मध्ये 1 एकक म्हणजे 1 जोडल्याने 31 ही संख्या बनते. अरे वा ग्रीनी, एकदम बरोबर. हे बघ, आता इथे अबॅकस बी मध्ये दशकाच्या डब्यात 1, 2, 3, 4 आणि 5 मोती आणि एककाच्या डब्यात 1, 2, 3, 4 आणि 5 मोती आहेत. तर मग अबॅकस बी मध्ये 5 दशक आणि 5 एकक आहेत. तर इथे 5 दशक म्हणजे 50 आणि 5 एकक म्हणजे 5 जोडल्याने 55 संख्या बनते. आता हे सांग की अबॅकस ए आणि अबॅकस बी च्या संख्येची जोड काय होईल. दोन्ही अबॅकसच्या संख्यांची जोड करण्याकरिता त्या संख्यांना एकक दशकच्या डब्यात लिहूयात. आता आपण आधी एककाच्या डब्यातली संख्या 1 मध्ये 5 ला जोडूयात. 1 एकक आणि 5 एककाला जोडून 6 एकक होतात. आता दशकाच्या डब्यातल्या 3 10 आणि 5 10 जोडल्याने 3 नंतर 4, 5, 6, 7 आणि 8 दशक मिळतात. तर आता इथे 8 दशक आणि 6 एकक होतात. तर अशा प्रकारे अबॅकस ए आणि अबॅकस बी च्या संख्यांची जोड 86 होते. अरे वा, शाबास ग्रीनी. धन्यवाद येलो. बघितलत मित्रांनो, आज आपण येल्लो आणि ग्रीनी सोबत उदाहरणांच्या मदतीने 10 गटाचा उपयोग करून 2 अंकी संख्यांची जोड ॲडिशन करायला खूप सहजपणे शिकलो. तुम्ही पण तुमच्या मित्रांबरोबर खेळता खेळता असंच सहजपणे संख्यांची बेरीज करायचा अभ्यास करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही मनोरंजक उदाहरणं पाहूयात.